तर शरद पवारांची पक्षात मनमानी यावरून जयंत पाटलांच्या नियुक्तीचा वाद पेटलेला आहे. दादा गटाने या निमित्ताने हा गंभीर मुद्दा मांडलाय. निवडणूक आयोगासमोर शरद पवारांची पक्षात मनमानी चालत असल्याचा दावा दादा गटाने केला. तसेच जयंत पाटलांच्या नियुक्तीचा वादही पेटला आणि दादा गटाने या निमित्ताने आयोगासमोर गंभीर मुद्दा मांडलाय. आम्हाला निवडणूक आयोगाने जी समोरच्या बाजूने ऍफिडेव्हिट भरण्यात आलेली आहेत त्यांची सॉफ्ट कॉपी दिलेली आहे. ही संख्या 50,000 पेक्षा जास्त जात नाही आहे आणि आमची त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळं हे सगळं बघितलं तर निवडणूक आयोगाला हा पक्ष शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली चालू होता, चालू आहे आणि चालू राहील असाच निर्णय द्यावा लागेल.